नमस्कार, मी तृप्ती पालकर। हेडलाइन्स नंतर आता ब्रेकिंग 100 मधून घेऊयात 100 महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। जालन्यामधील घनसावंगीमध्ये आजपासून 2 दिवसीय 42व्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्राच्या शिकवणीवरती देश चाललाय, महापुरुषांचा अपमान केला तर जाब विचारणार, अशी राजकीय फटकेबाजी उद्धव ठाकरेंनी जालन्यामधील मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली आहे। चुकणाऱ्यांचे कान धरण्याचा अधिकार साहित्यिकांना आहे, राजा चुकला तर राजाचंच नुकसान होतं, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या भाषणावेळी लगावला। खरं बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय असं म्हणत मतांची किंमत खोक्यांमध्ये नाही भावनेत आहे, असा टोला देखील ठाकरेंनी लगावला। गाव हे आपलं मूळ आहे, ते मजबूत असेल तर प्रगती होईल, असं ठाकरे साहित्य संमेलनामध्ये म्हणाले। चर्चा करून काहीही होत नाही, रस्त्यावर उतरून कृती करावी लागते, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावलाय। आज स्वातंत्र्य टिकवायचंय, लोकशाही देशामध्ये रुजली आहे का, असा सवालही ठाकरेंनी केला। निवडून देण्याप्रमाणे परत बोलवण्याचा अधिकार देखील नागरिकांना हवा, असंही ठाकरे साहित्य संमेलनात म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते साहित्य संमेलनामध्ये दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब यांची उपस्थिती होती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता ताठ मान राहिली नाही, त्यांनी तोंडाला शर्मिंदेपणाची पट्टी लावलेली आहे, ते भाजपाची लाचारी करतायत, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला। कर्नाटकच्या विरोधामध्ये चकार शब्दही काढत नाही, असाही हल्ला बोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरती केलाय। खासदार राऊत हे अमरावती जिल्हा दौऱ्यावरती आहेत। कर्नाटकचे मुख्यमंत्री अत्यंत मृगल आणि मुजोर आहेत, त्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याला सुद्धा केराची टोपली दाखवली, असं देखील राऊत यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी तर कर्नाटक सरकार ऐकत नसेल, वादातीत भाग केंद्रशासित करावा, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे। न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची भूमिका मजबूत आहे, निवडणूक आयोग यामध्ये पक्षपातीपणा करतय, असा आरोप राऊत यांनी केलाय। निवडणूक आयोगाविरोधामध्ये 1 दिवस पत्रकार परिषद घेऊन पक्षपातीपणा उघड करू, असा शिंदे गटाला फेवर मध्ये काम करणारा निवडणूक आयोग आणि कोर्ट करतय, असा आरोप देखील खासदार विनायक राऊत यांनी केलाय। जालन्याच्या घनसावंगीमधील 2 दिवसीय 42व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये 250 पेक्षा अधिक साहित्यिक सहभागी झालेत। जालन्यामधील घनसावंगीमध्ये 42वा मराठी साहित्य संमेलन भरलंय। उद्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचा समारोप होईल। मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 500 प्रकल्पांचं भव्य भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काल भेट घेतली, त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे, आमचं सरकार सीमा प्रश्नावरती तडजोड करणार नाही, असं भोमई म्हणाले। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा एकदा पूर्णविराम लागलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला ब्रेक दिलाय। शिंदे फडणवीसांकडून अतिरिक्त खाती अन्य मंत्र्यांकडे दिली जाणार आहेत। शंभूराज देसाईंकडे परिवहन खात्याची अतिरिक्त जबाबदारी दिली जाईल। उदय सामंतांकडे उद्योगासह नगर विकासाचीही जबाबदारी असणार आहे। अधिवेशनामध्ये उत्तर देता यावीत म्हणून देसाई सामंतांकडे पदभार दिला जाणार आहे। आता अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार अशक्य आहे। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून परभणी इथे नागवंशी प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केलं। विधान परिषदेच्या 21 जागांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार फिल्डिंग सुरू झालेली आहे। 5 डिसेंबरला रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी ही लॉबिंग सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे विधान परिषदेच्या या 6 जागांसाठी लॉबिंग सुरू झालंय। महामंडळावरच्या नियुक्त्या देखील होत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षामधील नेते मंडळी अस्वस्थ आहेत। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसतीये की आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमच्या बापाचं, परंतु आमचे मुख्यमंत्री काय करतात, हा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। मुख्यमंत्री या लढ्यामध्ये उतरलेले आहेत की नाहीत, कुठे आहेत, हा प्रश्न आहे। कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेलं नाहीये। आमच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली, मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असा टोला राऊतांनी लगावलाय।
बोम्मई बोलतात की मी अमित शहांचं ऐकणार नाही तर अमित शाह कसली मध्यस्थी करणार आहेत. महाराष्ट्रामधल्या मागील सर्व मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका कर्नाटकच्या प्रश्नावरती घेतली आहे पण यावरती मुख्यमंत्र्यांकडून बोललं जात नाही असं टीकास्त्र राऊतांनी सोडलंय. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्रांच्या माध्यमातून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गट प्रणित शेतकरी विकास आणि महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये एकीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर आमदारांची फौज आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ सतीश पाटील, गुलाबराव देवकर असा सामना रंगणार आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये पॅनलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतलंय. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भेटीनंतर निलेश लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. शाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला त्यागामधून एक दिशा दिली, एक विचार दिला, त्यांच्याबद्दल शब्द वापरत असताना ते योग्य पद्धतीने वापरायला हवेत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरती दिली आहे. कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकास कामं सुरू आहेत, त्यामुळे 4 महिन्यांकरता पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरामध्ये कल्याण पडघार भिवंडी मार्गावरील टॅक्सी चालकांना बंदी करण्यात आल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. बेंगळुरूच्या कुंदन हल्ली भागामध्ये असलेल्या एका बेकरीमध्ये असामाजिक तत्वांनी केलेला मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. तो आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. काही तरुणांनी बेकरीमध्ये घुसून तिथे काम करणाऱ्या तरुणांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. कालपासून परभणीच्या तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. सध्या परभणीचं तापमान 6 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आलंय. संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच जोराची थंडी वाजायला सुरुवात होते. सकाळी 9 वाजेपर्यंत नागरिकांना थंडीचा सामना करावा लागतोय. अल्पवयीन अपंग मुलीला दारासमोरून उचलून नेत एका युवकानं घरामध्ये नेऊन तिच्यावरती अतिप्रसंग केला. या प्रकरणी पीडित युवतीनं दर्यापूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बुलडाण्याच्या मलकापूर शहराचे ठाणेदार विजय सिंह राजपूत यांनी तपास चक्र फिरवून 2 दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. यावेळी या दुचाकी चोरट्यांकडून तब्बल 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. नाशिकच्या सिन्नरमध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. 4 महाविद्यालयीन तरुणांचा यामध्ये मृत्यू झालाय. मद्य प्राशन अपघाताचं कारण असल्याची माहिती मिळते आहे. मावळामधील वडेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीनं गायरानावरील अतिक्रमण बांधकाम नियमित करण्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. खासदार श्रीरंग पारणे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रामस्थांची बैठक पार पडली. मावळमधील टाकवे बुद्रुकमध्ये मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे इथे गर्दी असते. या ठिकाणी बस स्थानक नसल्यामुळे नागरिक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावरती प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे. नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून वाशी शिवाजी चौकामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या घवघवीत यशाचा पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. तुळजापूरमधील गंधोरा गावामधल्या एका तरुण शेतकऱ्यानं माळरानावरती स्ट्रॉबेरीच्या शेतीचा मळा फुलवून दाखवलेला आहे. विश्वजित भोसले असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विश्वजित याने आपल्या शेतामधील 12 गुंठे रानावरती स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या माध्यमातून जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय. लावणी सम्राज्ञी सलोचना चव्हाण यांचं दुपारी 12 वाजेच्या सुमारास पणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी 3 नावं आमदारांच्या बैठकीत निश्चित झालेली आहेत. हायकमांड या संदर्भात निर्णय घेणार आहे. मंदोज चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्ट्यांवरती दाखल झालंय, मात्र वादळाची तीव्रता झालेली आहे कमी झालेली आहे. बलाढ्य ब्राझीलला हरवून क्रोएशिया सेमीफायनलमध्ये दाखल झालंय. मेस्सीच्या अर्जेंटिनानंही नेदरलँडला दणका देत सेमीफायनल गाठली आहे. सोलापूरमध्ये भाजप मंत्र्यांकडून वारंवार महापुरुषांविषयी अपशब्द बोलतात याचा निषेध म्हणून चंद्रकांत पाटील यांचा भाजप कार्यालयासमोर पुतळा जाळून निषेध करण्यात आलाय. भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान थांबला नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा युवा भीमसेनेच्या वतीनं देण्यात आलाय.
पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसह आता ट्रान्सजेंडर सुद्धा पोलीस सेवेमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मॅट कोर्टानं हा निकाल दिलाय. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी ट्रान्सजेंडर यांना दिलासा दिलाय. नागपूर मेट्रोचं नाव हे गिनीज बुकमध्ये गेल्यामुळे संपूर्ण नागपूरकरांना आनंद आणि महाराष्ट्राला अभिमान आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं श्रेय देखील असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. सईच्या एका हॉटेलमध्ये मांसाहार दिला जात असल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला चक्क हॉटेल बंद करण्यासाठी दबाव टाकला जातोय. साऊथ सेंट्रल रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन परभणीला स्पेशल ट्रेनने तपासणीसाठी आले होते. ते येणार समजताच रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी त्यांना भेटून तेथील समस्यांचं निवेदन देण्यासाठी रेल्वे स्थानकावरती थांबले होते. महाव्यवस्थापक दौऱ्यावरती पण रेल्वेच्या खाली उतरलेच नाहीत आणि ट्रेन निघाली, त्यामुळे चिडलेल्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुर्दाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. हे कळताच व्यवस्थापकाने ट्रेन थांबवली आणि खाली उतरून त्यांचं निवेदन घेऊन समस्या जाणून घेतल्या. नोरा फतेहीनं तिरंगा हिरवा रंग सर्वात वर असलेल्या दिशेनं फडकावला होता. तिरंगा उचलत असताना देखील चुकीच्या पद्धतीनं उचलला. त्यानंतर तिने तो एका व्यक्तीच्या दिशेनं फेकलेला दिसतोय, त्यामुळे नृत्यांगना नोरा फतेहीवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी सोलापूरमधून केली जाते. राष्ट्रध्वजाचा जो अपमान नोरा फतेहीने कतार इथे केलेला आहे, त्यामुळे आम्हा भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत. राष्ट्रप्रतिमा अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971 कलम 2 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये कामिनी पथक आता ऍक्शन मोडवरती आहे. महिला मुलींची छेड काढणाऱ्यांवरती करडी नजर आहे. नागपूरच्या रेवती नगर भागामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. उभ्या असलेल्या अँब्युलन्समध्ये 2 सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये आजूबाजूच्या अनेक घरांचं नुकसान झालंय. कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेवरून काँग्रेस पक्षानं आक्रमक भूमिका घेतली. महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळी महानगरपालिकेच्या दारामध्ये खोऱ्या टिकाव पावडं झारा ठेवून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बिअरच्या बाटल्या सीलबंद टीन, मद्याच्या बाटल्या गोव्यावरून पनवेल मार्गे सुरतला घेऊन जाताना पकडलेल्या आहेत. लाखोंचा माल जप्त करण्यात आला. धनगर समाजाच्या नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांनी अमानुष मारहाण करून त्यांना अश्लील शिविगाळ केली आहे. या घटनेचा संपूर्ण ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मनमाड शहरामध्ये दत्त मंदिर रोड परिसरामध्ये असलेल्या गुरुद्वारा बाहेर एक व्यक्ती तलवारी विकत असल्याची माहिती मिळाली. मनमाड पोलिसांनी छापा टाकून तब्बल 24 तलवारी हस्तगत केल्या. पारोळा पोलिसांनी अवैध दारू विक्रेते दारूभट्टीवाल्यांवरती धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 25 जणांवरती कारवाई केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 2-2 वेळा अंगठे घेऊन रेशनिंग दुकानदार एकदाच रेशनिंगचं वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रेशनिंगच्या धान्यामध्ये वाटप करत असताना पांगरा येथील दुकानदार भगवान उगले प्रचंड प्रमाणात अपहार करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. दरम्यान तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी सिंदखेड राजा यांना निवेदन देऊन सुद्धा रेशनिंग दुकानदारावरती कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. बेळगावमध्ये 19 डिसेंबरला मराठी महामेळा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण दिलंय. राज्यामधील इतर अनेक नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. चंद्रकांत पाटलांची बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. अंदरसूल बाजार आवारामध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याला कांदा भरणाऱ्या मजुरांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेने कांदा लिलाव बंद पडल्यात. माथे फिरून एका रिक्षावरती दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये रिक्षाच्या काचा फुटल्या असून रिक्षा चालकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. राज्यातला सर्वात मोठा चौक आणि समृद्धी महामार्गाचा आरंभ बिंदू रात्रीच्या वेळेला कसा दिसतो याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. तब्बल 18 एकरमध्ये विस्तारलेल्या आणि सुमारे 1 किलोमीटरची परिक्रमा असलेल्या समृद्धी महामार्गाचा 0 माईल्स रात्री विविध रंगांच्या लाईट्सनं नटलाय.
हे लाईट 0 माईल चौकावरती लावलेल्या सोलार ट्रीज मधून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेवरती आहेत. या चौकावरच आठ किलो वॅट सौर ऊर्जेचं रोज उत्पादन केलं जात आहे. तिरुपतीला जातानाही शिवरायांची प्रतिमा मूर्ती यांचा अवमान वारंवार होताना दिसून आलाय. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादामध्ये महाराष्ट्राच्या गाड्या फोडण्यात आल्यात. सीमावादामधील मराठी बांधवांना त्रास दिला जातोय म्हणून राजू सावंत याने काळं फासलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लाखांदूर तालुक्यामध्ये दाखल झालेला हत्तीचा कळप पाहायला दुचाकीनं जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलेलं आहे. हत्तीचा कळप पाहताच दुचाकी रस्त्यावरती ठेवून तरुणानं गोंधळ माजवला होता. मात्र त्याचवेळी कळपामधील एका हत्तीनं फुटबॉल सारखं दुचाकी उडवून पायाखाली चिरडलंय. पुढची बातमी पाहूयात. महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. पुढची बातमी बुलडाण्यामधली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप आमदार संजय कुंटे यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. युवकांनी मोर्चा काढत संजय कुंटे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपालांविरोधामध्ये बुलडाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजामध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. देऊळगाव राजा येथील नागरिकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून पाय उतार व्हावं अशी मागणी करत आंदोलन केलंय. राज्यामध्ये 15 डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही भागामध्ये हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी जोरदार धारांचीही शक्यता आहे. 11 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. मंदोस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्यानं वर्तवला आहे. क्रिकेटर ऋषभ पंतच्या जाहिरातीवरती शास्त्रीय गायकांनी संताप व्यक्त केलाय. कौशिकी चक्रवर्तीने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचा बहार सुरू झालाय. पीक शेतकऱ्याच्या हाताला आलेलं आहे. मात्र पिकाला रान गव्यांनी मोठा धोका निर्माण केलाय. लिंगमळा परिसरामध्ये सुमारे 3 ते 4 एकरामधील स्ट्रॉबेरीचं पीक तुडवून गव्यांनी मोठं नुकसान केलंय. त्यामुळे डोंगर पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादकांनी कंपाऊंड करण्याची मागणी वनविभागाला केली आहे. अजूनही हा निर्णय प्रलंबित असल्यामुळे या गव्यांचा बंदोबस्त वनविभागानं करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक वाढू लागलेली आहे. त्यामुळे 2 आठवड्यांपूर्वी वाढलेल्या किमतींमध्ये घट झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे घाऊक दर 10 ते 20 रुपयांनी कमी झाले आहेत. आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. महिन्याभरापूर्वी 60 रुपयांना मिळणारी कोथिंबीरची जुडी 6 ते 18 रुपयांवरती आली आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक वाढू लागलेली आहे. त्यामुळे 2 आठवड्यांपूर्वी वाढलेल्या किमतींमध्ये घट झाली आहे. जवळपास सर्वच्या भाज्यांचे घाऊक दर हे 10 ते 20 रुपयांनी कमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यामधील जागतिक दर्जाच्या लोणार सरोवर परिसरामध्ये नवीन पाहुण्यांनी एंट्री केली आहे. चित्रबलाख नावाच्या पक्ष्यांचे थवेच्या थवे लोणार सरोवर परिसरामध्ये दिसायला लागलेत. लोणार येथील पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मोठ्या संख्येमध्ये लोणार सरोवराला भेट दिल्यामुळे लोणारवासीय सुखावलेत. थंडीचं राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन झालंय. उत्तरेकडील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेशसह इतर भागांमध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका पुन्हा एकदा गारठून निघालाय. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणामध्ये थंडी कमी झाली होती. नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र काल रात्रीपासून थंडीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यामध्ये सकाळपासून धुक्याची चादर सर्वत्र पसरल्याचं दिसून येतोय. अनेकांनी थंडीचा आनंद घेतलाय तर थंडीच्या ठिकाणी शेकोट्या पेटल्याचं देखील पाहायला मिळालंय.